नमस्कार, मी अमोल जोशी। जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। ज्यावेळी आपल्या आयुष्याची गाडी रुळावर असते आणि ती अत्यंत वेगाने धावत असते, त्यावेळी कदाचित आपल्याला त्या रुळाचंही महत्व कळत नाही, त्या गाडीचंही कळत नाही आणि वेगाचंही कळत नाही। मात्र बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये असं काही घडतं की ज्याच्यामुळे आपली गाडी रुळावरून बाजूला फेकली जाते आणि त्यानंतर खरं आणि सगळ्यात मोठं आव्हान असतं ते पुन्हा एकदा आयुष्याची गाडी रुळावर घेऊन येण्याचं। हे आव्हान पेलणं हे बोलताना जरी सहज साध्य वाटत असलं तरी सुद्धा आयुष्यातला तो एक अत्यंत अवघड टप्पा असतो। असाच टप्पा पूर्ण केलेल्या श्वेता इनामदार यांना आपण आजच्या शोमध्ये बोलवलेलं आहे। श्वेताजी, स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओ। नमस्कार। श्वेताजींबरोबर आपण गप्पा सुरू करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण एक नजर टाकूया त्यांच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर। वयाच्या 19व्या वर्षी वडिलांच्या अचानक निधनामुळे अंगावर पडलेला व्यवसाय बघता बघता तिनं नावारूपाला आणला। एस ए इनामदार हा रेडीमेड ब्लाऊजचा ब्रँड घराघरात पोहोचला। सुरुवातीला फक्त पुणे शहरापुरतीच असणारी दुकानाची चेन तिनं मुंबई आणि ठाण्यातही सुरू केली। सुरुवातीला खडतर वाटणारा हा उद्योग तिनं जबाबदारीनं पेलला। तिचं नाव म्हणजे श्वेता इनामदार। सारं काही सुरळीत सुरू असताना, व्यवसायाची सारी गणितही योग्य असताना अचानक तिच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ आलं। ते 2015 साली। दादरच्या दुकानात काम करत असताना 16 फुटावरून खाली कोसळल्यामुळे मणक्याला मोठी दुखापत झाली आणि श्वेता यांच्या कमरेखालचा भाग लुळा पडला। मात्र त्याही परिस्थितीत आपल्या उद्योगाचा आपल्या कामगारांचा विचार करत या आजारातून बाहेर पडण्याचा जणू त्यांनी निर्धार केला होता। त्यासाठी उपयोगी पडली ती तिची सकारात्मक विचारसरणी। पेशंट म्हणून न जगता सर्वसामान्य आयुष्य जगण्याची तिची जिद्द आणि परावलंबी न होता तिचं स्वावलंबी जगणं, यानंच ती पुन्हा एकदा उभी राहिली। डॉक्टरांनीही पुन्हा चालू शकणार नाही असे त्यांचे शब्द तिच्या जिद्दीपुढे मागितले आणि आज 2 वर्षातच तिनं पुन्हा एकदा आपल्या अपंगत्वावर मात करत उद्योगाची जबाबदारी आपल्या हाती घेतली। श्वेता इनामदार यांच्या याच जिद्दीला आमचा सलाम। श्वेताजी, तुमचं आयुष्य अगदी सर्वसामान्य एखाद्या तरुणीचं आणि त्यानंतर महिलेचं आयुष्य जसं असतं तसंच सर्व काही सुरळीत सुरू होतं। मात्र एक क्षण असा आला की ज्या क्षणी तुमचा एक अपघात झाला आणि त्यानंतर तुमचं आयुष्य हे बदलून गेलं, तर त्या क्षणापासून आपण सुरुवात करूया। नेमकं काय झालं होतं त्यावेळी? माझा रेडीमेड मॅचिंग ब्लाऊजचा व्यवसाय आहे। पुणे, ठाणे आणि दादर इथे आमच्या शोरूम्स आहे आणि आमचं दादरला मठाच्या गल्लीत जे शोरूम आहे तिकडे मी आमचा पोटमाळा आहे आणि तिकडे ऑफिसच्या कामासाठी मी वर्क जिनाने चढून जायचे उतरायचे। पण 14 ऑक्टोबरला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उतरत असताना काय झालं माझ्या लक्षात नाही येते, तोल गेला असावा बहुते आणि 16 फुटावरनं मी डायरेक्ट खाली पडले, अशीच्या अशी अपटले आणि पडल्या पडल्या माझे कमरेपासून खाली मी पूर्ण लुळी पडले आणि महिलांची गर्दी दुकानात, सगळा स्टाफ पण महिला, तर मी त्यांना फक्त सांगितलं की मला मागून काहीतरी सपोर्ट द्या, तुम्ही रडू नका कोणी, मला पाठीला रेकीने सपोर्ट करा आणि थोडंसं पाणी प्यायला द्या। कारण माझ्यासाठी पण तो धक्का पचवणं खूप त्रासदायक होतं, कारण मी वरनं डायरेक्ट खाली पडले, कुठेही अडगळत आले नाही। फक्त चांगली गोष्ट एकच होती की माझ्या मेंदूला किंवा डोक्याला मार कुठे लागला नव्हता, त्यामुळे मग मी माझ्या स्टाफला सांगितलं आणि त्यांना बरोबर इन्स्ट्रक्शन्स दिल्या पटापट की मला फोन दे, घरच्यांना फोन केले, संबंधित भाई कामेरकर ज्यांनी ते वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी मला ऍडमिट केलं हॉस्पिटलला त्यांना पहिला फोन केला, विजय कामेरकर त्यांचे चिरंजीव त्यांना फोन केला, माझ्या संबंधित नातेवाईकांना की मी पडली असं असं झालेलं आहे आणि पैसे घेऊन तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या, ऍडमिट करावं लागणार। त्यानंतर काय कळलं, नेमकं काय झालं होतं तुम्हाला? त्याच्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं जवळच्या धन्वंतरी हॉस्पिटलला, तेव्हा डॉक्टर कालिंदी म्हणून आहेत, त्यांनी मला ओळखलं,
की श्वेता ते काय झालं तुम्हाला, तर मी त्यांना सांगितलं अशी अशी मी त्या शिडीवरनं पडले जोरात आणि त्यांनी त्या एक्सरेजला वगैरे घेतलं, फक्त ते स्ट्रेचरवरनं जेव्हा नेत होते मला तेव्हा ते फार वेदनादायी होती गोष्ट. आणि मग त्यांनी एक्सरे घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहिती आहे काय झालंय नक्की, म्हटलं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं नुसतं मार नाही आहे, तुमचा मणका मेजर डॅमेज झालेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे मेजर, आणि या हॉस्पिटलला उपचार होणार नाही. म्हणून त्यांच्या ओळखीतनं त्यांनी लगेचच सुश्रुषा हॉस्पिटलला मला हलवलं आणि तिकडे ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर शशांक मोहिते, डॉक्टर काळे ही सगळीजणी मंडळी आली, MRI साठी मला पाठवलं पुढे. मग MRI केल्यानंतर जेव्हा डॉक्टर शशांक मोहिते आले आणि त्यांनी मिस्टरांशी डिस्कस केलं काय झालंय म्हणून, पण मी त्यांना डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की डॉक्टर म्हटलं मी पेशंट आहे, मी एक महिला उद्योजिका आहे, आज माझ्याबरोबर एवढ्या मुलींचा एवढ्या लोकांचा ताफा मला सांभाळायला लागतोय, तर काय झालंय एक्झॅक्टली मला सांगितलं तर मला फार मला स्वतःला प्रिपेअर करता येईल. आणि मी जर स्वतः मेंटली ते ऍक्सेप्ट केलं, प्रिपेअर झाले, तर सगळ्यांनाच सोयीचं पडेल. मग त्यांच्या एकंदर लक्षात आल्यावर त्यांनी मला सांगितलं की मणका L3 फ्रॅक्चर झालाय आणि त्याच्यातलं ड्युरल टेअर झालेला आहे, म्हणजे मणक्याकडनं खाली एक पाईप असतो ज्याच्यात फ्लुइड्स असतात आणि त्याच्यात आपल्या सगळ्या नर्व्स असतात ज्या अशा फ्लोट होत असतात, पण त्या फाटून 1.5 इंच फाटून ते ट्यूब सगळ्या त्या म्हणजे नूडल्स सारख्या त्या सगळ्या नर्व्स बाहेर आलेल्या होत्या आणि दॅट इज व्हेरी बॅड लक, म्हणजे ते खूप त्रासदायक प्रकार होता. आणि त्याच्यानंतर कळलं म्हणजे सगळं हे की ऑपरेशन हे जरुरी आहे. त्यावेळेला मी पहिल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे डॉक्टरना विचारलं की तुम्ही ऑपरेशन म्हणताय तर ठीक आहे, पण मी जगेन का नाही जगणार तेवढं सांगा, जर नसेन तर मी माझ्या CA ला बोलवते, माझ्या वकिलांना बोलवते आणि मग तुम्हाला जे मला पुढे न्यायचंय करायचे प्रोसिजर्स ते करा, कारण माझी मुलगी संसार आज 3-3 शोरूम्सचं काम एवढ्या महिला 15-20 जणी कामाला आहेत, सगळ्याच डोळ्यासमोर चित्र येत होतं. तर तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की श्वेता तू चालू शकणार नाहीस, तर ते पोचवणं माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं की मी चालू नाही शकणार, म्हणजे मी लोळी झाले आणि ते ऍक्सेप्ट करणं खूप त्रासाचं होतं. बिलकुल, जसं आपण म्हणतो की हा अपघात कुठलाही होतो त्यानंतरचा जो उपचारांचा काळ असतो तो तुलनेनी खूप पटपट निघून जातो, मात्र त्यानंतर ज्यावेळी एक वेगळं आयुष्य समोर येऊन उभं राहतं ते काय असणार आहे याची स्पष्ट कल्पना यायला लागलेली असते, त्याला आपण ऍक्सेप्टन्स आणि त्यानंतर मग मोटिवेट होणं त्या काळाविषयी आम्हाला सांग. दुसऱ्या दिवशी लगेच मला BP आणि डायबिटीज नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच ऑपरेशन झालं, जवळजवळ 8.5 तास ऑपरेशन चाललं. 50 टाक्याचं ऑपरेशन आहे, मला पाठीत रॉड्स टाकलेले आहेत, 16 इंच रॉड स्क्रू नट बोल्टनी फिटिंग केलेले आहेत आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर ICU मध्ये नेण्यात आलं. ICU नंतर तेव्हा जेव्हा फिजिओथेरपिस्ट आले तर ते असे पॅसिव्ह फिजिओथेरपी म्हणतो आपण त्याला, ते आपल्या येऊन आपले हातपाय हलवतात की त्यांना मुवमेंट देतात. तर दुसऱ्या दिवसानंतर थोडासा माझ्या उजव्याचा अंगठा अगदी थोडासा हलला किंचित, तर डॉक्टर मोहिते आले आणि ते म्हणाले की श्वेता आय मे चेंज माय ओपिनियन, असं त्यांनी मला एक तो हे दिला. पण मी डॉक्टर मोहितेनं सांगितलं की हे खूपच दुखत आहेत मला टाचं, देन ही सेड दिस इज अ गुड साईन की तुमचं म्हणजे ऑपरेशन कुठेतरी सक्सेस, मणक्याचं जे हे झालेलं आहे त्याच्यावरनं थोडंसं निदान दुखतंय हे कळणं हे पण महत्वाचं आहे असं. आणि मग ते परत मग ऑर्थोपेडिक सर्जन जे डॉक्टर काळे म्हणून आहेत आमोद काळे त्यांचं ओपिनियन घेतल्यावर त्यांनी सांगितलं की बायलॅटरल कॅल्केनियल फ्रॅक्चर आहे, म्हणजे दोन्ही टाचा फ्रॅक्चर आणि करंगळी डाव्या पायाची फ्रॅक्चर झाली होती. हे त्यावेळेला लक्षात नव्हतं आलं, हे जवळजवळ 6-7 दिवसानंतर आलं. इतके हायपर सेन्सिटिव्ह काही पॉकेट्स पायांचे आणि असे भागातले असतात की कुठे कुठे हात लावला तर मला समजतं की खूप जोरदार हात लागला आहे आणि काही भाग असा आहे शरीराचा की जिथे अजिबातच संवेदना नाही आहेत. म्हणजे जेव्हा प्लास्टर वगैरे लावलं तेव्हा मला काहीच कळलं नाही, फक्त मी त्या पायांकडे असं हातबोल होऊन बघितलं आणि म्हटलं डॉक्टर इज इट अ चेरी ऑन अन आईस्क्रीम. तर डॉक्टरांना ते खूप पॉझिटिव्ह नोटवर मी घेतलं असं वाटलं, म्हटलं ठीक आहे आता मला ऍक्सेप्ट तर हे केलंच पाहिजे. आणि मग मी स्वतःला हळूहळू त्याच्यातनं सावरत गेले. वेळ लागतो या गोष्टीला ऍक्सेप्ट करायला, कारण वयाचं एक विशिष्ट आयुष्य अर्ध आयुष्य एका प्रकारे जगलेलं असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण आपलं अपंग होतो किंवा विकलांग होतोय त्याच्यावर मात करायला खूप मोठं धाडस लागतं. आणि मग मला ते म्हणजे त्याच्यावर मी तो
जो इम्प्लांट टाकलेला आहे डॉक्टरांनी तो मी म्हटलं की अरे वा डॉक्टरांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला दागिना घातलाय म्हणून मी नवऱ्याला चिडवलं. तिथनं तो माझा ऍक्सेप्टन्स सुरू झाला की ठीक आहे आता हे आहे नाही चालता येणार. किंवा डॉक्टर जे वाक्य रोज बोलायचे की आय फील लाईक आय शुड चेंज माय ओपिनियन थोडंसं चालू शकशील का बघूया आपण काहीतरी असं म्हणजे तेव्हा त्यांनी होप्स फॉल्स होप्स नाही दिले मला पण त्यांनी कल्पना दिलेली होती. तुमच्या पॉझिटिव्हिटीचे सोर्सेस काय काय होते? माझ्या पॉझिटिव्हिटीचे सोर्सेस म्हणाल तर 22 दिवस जेव्हा मी ऑपरेशन झाल्यानंतर आता मला घरी न्यायची वेळ आली तेव्हा मी त्या अँब्युलन्सचे जे दादा होते त्यांना सांगितलं माझी एकच रिक्वेस्ट आहे तेवढं मला तुम्ही स्ट्रेचरनं मला माझ्या कर्मभूमीत न्या. आणि कर्मभूमी म्हणजे दादरचं जे दुकान तिथे मला स्ट्रेचर दिलं गेलं आणि जिथं मी चालत रोज जायचे नमस्कार करून त्या कर्मभूमीला जायचे तिथे मी झोपूनच त्या स्ट्रेचरवरच मला आणलं गेलं आणि तिथे मला ते माझी पॉझिटिव्ह एनर्जी तिथे आणि परत तीच अँब्युलन्स ठाण्याच्या दुकानात पण आणली स्ट्रेचरवरच आणलं. सगळा माझा स्टाफ रडत होता माझे कस्टमर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण सगळ्यांनी मला आशा दिली होती की नाही तुम्ही बरे व्हाल नक्की. म्हणजे माझा स्टाफ तर अक्षरशः की परत आल्यात हेच हे होतं कारण हा पुनर्जन्मच आहे की एवढं मोठं हे होऊन तर उठेल का नाही कुणालाच कल्पना नाहीये. पण मी ती माझी कर्मभूमी ही माझ्यासाठी माझं शक्तीस्थान आहे असं मला वाटतं. काय शक्ती मिळते आणि ती कशामुळे मिळते तुम्हाला? काम करत राहणं सतत म्हणजे सतत कामात स्वतःला कारण मी खूप वर्कहॉलिक आहे. आधी 12-14 तास काम करणारी नाही उद्योजिका म्हटल्यावर घरातले व्याप सांभाळून व्यवसायाचे व्याप सांभाळायचे तिन्हीकडे धावपळ असायची. आमचं एक्सपोर्टमध्ये पण होतं त्यामुळे US पण मी जाऊन आले होते एकटी जाऊन आले होते अपघात व्हायच्या आधी. चायनाला गेलेले होते हाँगकाँगला गेले होते म्हणजे परदेशवारी पण केलेली होती सगळं एकटीच्या जीवावर आणि बऱ्याच जणांच्या आशीर्वादाने मदतीने आई वडिलांचे तर आशीर्वाद नक्कीच आहेत पण ते करत असताना आपण पूर्ण स्वावलंबी होतो आणि आता एकदम परावलंबी झालोय. हा जो त्रास असतो आणि स्पेशली मला असं वाटतं एखाद्या महिलेला कारण एक भांडंभर पाणी पण आम्ही कोणाला मागत नाही आणि जेव्हा आता बेडरिडन आहोत आपण आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणजे मला कुशीवर पण वळवायला 4-4 माणसं लागायची कारण मणका फ्रॅक्चर आहे त्याला ड्रेसिंग्स टाके आहेत आणि कुशीवर वळवायला 4-5 माणसं पाहिजेत. एकाच विशिष्ट अँगलनी कुशीवर वळवलं पाहिजे पाय उचलता येत नाही पायावर कोणीतरी पांघरून घातलं तर हे होणार. ताट समोर आणून दिलं जेवणाचं तर झोपून जेवण हे फार त्रासदायक प्रकार असतो आणि असं किती दिवस बेडवर काढायला लागणार काहीच कल्पना नव्हती मला. सध्या तुमची काय स्थिती आहे किती डेव्हलपमेंट आहे तुमच्या? आता जेव्हा एक 5-6 महिने म्हणजे आता 1.5 वर्ष होईल ऑपरेशन होऊन 6 महिन्यानंतर मला उभं केलं. मग मी घरातल्या घरात हळूहळू वॉकरवर 2 पावलं टाकू शकत होते म्हणजे उठून बसणं उठून बसून बेडवरनं खाली उतरणं तो स्पेशल बेड होता त्याच्यावरनं उतरून वॉकर पकडून उभं राहणं पायात थरथर व्हायची किंवा ते जे काही म्हणजे एकतर सेन्सेशन्स नाही जमिनीवर पाय टेकतात हे कळतच नाही त्या ह्याच्यात उभं राहून 2-3 पावलं असं करत करत जवळजवळ 6 महिन्यानंतर वॉकरनी बऱ्यापैकी मी चालायला लागले. म्हणजे ज्या घरातली थोडी कामं की झाडांना पाणी घालायचंय माझं मला जाऊन पाणी प्यायचंय माझी मला कॉफी करून एक हात सोडून वॉकरला धरून करता येईल का इथपर्यंत मी करत होते कारण मला परावलंबी नव्हतं जगायचं जगायची आवडच नाही अजिबात परावलंबन नको. वॉकरवरनं डॉक्टरांनी काठीवर आणलं काठीवर पावलं शिकवली पण ते युरिन बॅग जे सेन्सेशन्स गेले कॅथेटर जे आहे ते सतत लावून मला फिरायला लागायचं ती बॅग माझ्याबरोबर सतत असायची. पण त्याही परिस्थितीत मी दोन्ही दुकानात जायचे प्रवास करायचे तो पट्टा लावायला लागतो आम्हाला ब्रेस असायचा किंवा म्हटले तरी अजूनही फ्लोट होतीये असं नीट बसलीये हे कळत नाही पायानं डास चावला मुंगी चावली विंचू चावला तर मला काहीच कळणार नाही चटका बसला तर काहीच कळत नाही. पण डॉक्टरांनी ही कल्पना दिलेली होती की सेन्सेशन्स हा जो भाग आहे सेन्सरी नर्व्स काम करत नाही मोटर नर्व्स काम करतायत म्हणून मी आता खाली बघून हळूहळू चालू शकते. म्हणजे कुठेही काय म्हणतो ना आपण की चलते रहो प्रयत्न करत रहा आणि कुठेतरी आपण प्रयत्न करत राहिलो की मला असं वाटतं की देव यश देतो नक्की आणि त्यांनी दिलं. या गप्पा आपण घेताच्या अशा सुरू ठेवूया. एका ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत आणि या गप्पा सुरू ठेवणार आहोत. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारत आहोत श्वेता इनामदार यांच्याशी. श्वेताजी मगाशी तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येकाचे काही प्रेरणा स्रोत असतात तसं तुमचं काम तुमचं दुकान
त्या दुकानांमध्ये काम करणारी तुमचा सगळा कर्मचारी वर्ग हा एक प्रेरणास्त्रोत होता. याच्या व्यतिरिक्त अजून अशा कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे तुम्हाला असं या सगळ्यातून बाहेर पडावं आणि पुन्हा एकदा आपण कामाकडे वळावं याची सातत्याने प्रेरणा मिळत राहिली? एक तर संगीताची प्रचंड आवड आहे, ते सगळ्यात मोठं आहे. दुसरं वाचन आणि बी पॉझिटिव्ह गट आहे, माझा ब्लड ग्रुपच बी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे त्याचा मी जास्तीत जास्त वापर केला. आणि ह्या सगळ्याचा वापर करताना कॅथेटर घेऊन जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा बऱ्याचदा रस्त्यावरनं चालताना वगैरे लोक मागे वळून बघायचे, कोणी औत्सुक्यापोटी, कोणी हिणवून, काही अशा वेगवेगळ्या नजरेची भाषा मी बरीच शिकली त्यामुळे या ह्याच्यात. पण मी त्याच्यावर असं हे केलं की तुम्ही जर मराठीत गाणं ऐकलं असेल तर काठीने घुंगडं घेऊ द्या किरं, मला बी जत्रेला जाऊ द्या किरं, तर मी त्याच्यावर असं हे केलं की काठीला कॅथेटर लावू द्या किरं, मला बी दुकानात जाऊ द्या किरं. त्याचा असं काहीतरी एक मजेशीर केलं. किंवा इम्प्लांटला इम्प्लांट न समजता त्याला एक मी दागिन्याचं स्वरूप दिलं. आणि मला बसताना बऱ्याचदा असं व्हायचं की मी सरळ बसू शकायचं नाही, मला सगळीकडनं उशांचा सपोर्ट आणि असं लोड तक केलं मध्ये बसवायला लागायचं मागून असं. तर तेव्हा मी असं शांतसे बसायचं की अरे वा महाराणी बसली असं मला वाटायचं. आणि स्वतःलाच आपण नाही आपण बरे आहोत, आपण पेशंट नाही आहोत, आपण महाराणी आहोत. पण सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं मला, सगळ्या ज्या कोणी ब्युरोच्या मावशी आल्या, घरातले सगळे ते मित्रमैत्रिणी, आणि रोज भेटायला लोक यायची, त्यामुळे मला त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं प्रेरणा मिळायची. कारण सतत व्यवसायात असल्यामुळे सतत माणसांची सवय आणि ही एक शिक्षा वाटायची की आपण बेडवर नुसतं झोपून आहोत, काहीच करत नाही आहोत. या सगळ्या प्रवासात जे तुमच्या बरोबर होते अशा काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत, तर आपण या स्क्रीनवर बघूया ते काय म्हणतात. हाय श्वेता, जे 24 तासवर तुला बघून खूप आनंद वाटतोय. आत्तापर्यंतचा तुझा जो प्रवास आहे त्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. कारण मला उभं राहायचंय, माझे 3 दुकानं आहेत, माझ्यावरती डिपेंड असे 25 ते 30 बायका आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मला उभं राहायचं आहे. आणि ह्या केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हळूहळू हळूहळू ती उभी राहिली. चिडचिडी झालेली मध्ये खूप, कारण एवढं ऑब्व्हियसली सतत काम करणारी बाई अचानक 6 महिने बेड रेस्टवर, हे खूप म्हणजे आम्हाला स्वतःला बघवलं नाही गेलं. तिला सेन्सेशन्स नव्हते तर चमका यायच्या तिला, रात्री बेरात्री 2-2:30 वाजता ती ओरडत रडत उठायची आणि आम्ही लिटरली चोळायला लागायचे तिचे पाय. खूप म्हणजे कठीण परिस्थिती होती ती, पण आईची विलपावर एवढी चांगली होती की तिने कधीच अशी हार मानली नाही. इनफॅक्ट मी कधी अशीच कॉलेजमधून आल्यावर मी अशी एकदम सॅड असायची, ती लिटरली मला विचारायची कसा होता तुझा दिवस, कसा गेला, काय केलंस तू आज. आणि जेव्हा मी तिच्याशी बोलायचं आय युज टू फील व्हेरी गुड की बाबा अशी सिच्युएशन असून जर ती नॉर्मल राहू शकते तर मग तिच्याकडून एक इन्स्पिरेशन मला मिळालं की नाही किती लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले तरी शी इज माय आयडल, मी तिकडे बघून मी नेहमी प्रत्येक क्षणाला त्या जेवढ्या पहिले चालायच्या त्यांना धरून चालवायचं, त्यांना धरून उतरवायचं, आता त्या स्वतःहून चालतात आणि स्वतःहून त्या एवढ्या हिमतीने पुढे जाऊन थोडा थोडा करत त्या पुढे पुढे जात गेल्या आणि आता त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतोय तो बघून आम्हाला खूप आनंद होत आहे. तर तुमचा हा सगळा प्रवास ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांनी तुम्हाला मदत तर ऑफकोर्स केलीच, मात्र तुम्हीच त्यांना जास्त मोटिवेट केलं असं दिसतं या सगळ्या प्रतिक्रिया बघून. खरंय, मला पेशंट सारखं राहायला नाही आवडत, कारण आपण दुःख कशासाठी कुरवाळायचं, जेवढं आपण त्याला मोकळं करू तेवढं ते आपल्यापासून लांब जाईल. म्हणजे मी माझ्या कधी कधी गमतीने स्टाफला पण सांगितलं की मी जर गेले ना तर मला सगळ्यात छान मॅचिंग मध्ये पाठवायचं आणि ते जे टायटेरियमचे जे रॅड्स टाकलेले ते काढून घ्यायचे ना, ते आठवडे म्हटलं माझी. इथून पुढचा तुमचा प्रवास, तुमचे स्वप्न काय आहेत, तुमच्या महत्वाकांक्षा काय आहेत, या सगळ्याविषयी आपण गप्पा मारत राहणार आहोत. मग त्यापूर्वी पुन्हा एका ब्रेकसाठी आपण थांबतोय. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत श्वेता इनामदार यांच्याशी. श्वेताजी, मागच्या 2 भागांमध्ये 2-3 वेळा तुम्ही उल्लेख केलात देव या गोष्टीचा, माझा देवावर विश्वास होता त्यामुळे मी देवाला मानत होते त्यामुळे. तर ज्यावेळी बरेच लोक विचार करतात की
मी असं काय वाईट केलं होतं की ज्याच्यामुळे माझ्याच बाबतीत असं झालं, मी कुणाचं काय बिघडवलं होतं की ज्याच्यामुळे माझं आयुष्य देवाने बिघडवलं, तर असे विचार तुमच्या डोक्यात कधी आले नाही? सुरुवातीला आले की मीच का पडले, मलाच का हा प्रवास, तर मला सगळे जे भेटायला यायचे ना ते म्हणायचे तू कधी आराम करत नाहीस ना, म्हणून देवाने तुला मुद्दाम आराम करायला असं दिलेलं आहे, तर या आरामाचा तू सकारात्मक वापर कर. मग पण त्याच्यातही काही जणांनी सल्ले दिले की भाषा शिक नवीन, मी जर्मन भाषा शिकले त्या दरम्यान, लिखाण त्याच्यातनं मी करत गेले, लिहिते मी, म्हणजे झोपून लिहायचं कसं असतं ते आता मला कळलेलं आहे, जे बऱ्याच जणांना नाही लक्षात येत, त्याचा मी तसा वापर केला. पण त्यावेळेला मला सतत असं वाटायचं की वाय ओनली मी, मलाच का देवाने निवडलं. पण मला असं वाटतं की आज मी सगळ्यांच्या समोर इथे येते, तुमच्या सगळ्यांशी संवाद साधते प्रेक्षकांशी, त्या वायचं उत्तर गणपतीने मला आज दिलं की म्हणून तूच, असं मला वाटतं. आजही मी परावलंबी आहे, पण ठीक आहे, कुणाला बीपीचा त्रास असतो, कुणाला डायबिटीज असतं, तसा हा मला भाग आहे, चालताना मला अनेकांचा आधार घ्यायला लागतो, तर तसं मी ऍक्सेप्ट केलं या गोष्टीवर, तसं हे केलं. आणि मला असं इच्छा आहे की जे स्पायनल कॉर्ड इंजुरीचे पेशंट्स असतात, ज्यांना अजूनही अवेअरनेस नाही आहे की एक्झॅक्टली कपडे कसे घालायचे असतात, कॅथेटर म्हणजे काय, ते ब्लॉक्स होतात तर काय करायला पाहिजे, तर अशा सगळ्यांसाठी हाजी अलीला रिहॅबिलिटेशन सेंटर आहे, जिथे हे सगळं शिकवलं जातं. जी लोक स्पायनल कॉर्ड इंजुरीतनं जात आहेत किंवा पॅराफ्लेजिया क्वाड्राफ्लेजिया ज्यांना होतोय, त्यांच्यासाठी मला काम करायला आवडेल आणि माझ्याच अनुभवातनं मी त्यांच्याबरोबर हे शेअर करू शकेन. कारण मणक्याचं दुखणं किंवा पडलेलं आहे, दहीअंडी खेळताना पडलाय, झाडावरनं पडलाय, तर ही लोक प्रत्येक व्हीलचेअरवर असतात. पण आय एम द ओनली लकी असं मला म्हणायला आज आवडेल की मी चालू शकते, मोबिलाईज आहे, हेही नसे थोडके. बिलकुल, इथून पुढे एक मोठं आयुष्य तुमच्या पुढे आहे आणि आता भविष्यकाळात तुम्हाला काय करायचंय, काय काय स्वप्न तुम्ही पाहतात स्वतःच्या आयुष्याबद्दलची? एक तर स्वतःला पेशंट म्हणून कधी ट्रीट नाही करायचं, पहिली महत्वाची गोष्ट. आणि सहानुभूती नको आहे मला, सगळ्यांची एम्पथी हवी आहे, एनकरेजमेंट हवी आहे. आणि मी तुमच्यातलीच एक आहे, होते मधल्या काही काळात नव्हते, पण आता परत तुमच्यातलीच एक आहे, समाजाने या सगळ्यांना जसं आहे तसं स्वीकार करावा, एक गोष्ट. दुसरी गोष्ट की कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती, तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्ही तुमचे 100% द्या आणि रडत बसून काही होत नाही, कारण रडणारे तुम्ही एकटेच असता आणि तुमच्याबरोबर हसायला सगळे जण असतात. बिलकुल श्वेताजी, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि थँक्यू व्हेरी मच आमच्या शो मध्ये आलात आणि तुमचा हा सगळा प्रवास आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल. पण जाता जाता आम्हाला हे माहिती आहे की तुम्ही उत्तम लिहिता सुद्धा आणि उत्तम गाता सुद्धा, त्यामुळे तुमच्याच एखाद्या गाण्यानी आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. मला एक कविता ह्याच्यावर सुचली होती माझी, जे सावरकरच्या ह्याच्यावर आहे. नेमजसी ने परत कर्म भूमीला, आजारा प्राण तळमळला तळमळला आजारा, कधी रे चालू शकेन मी, कधी रे परत फिरू शकेन मी, नाचू गाऊ पागडू शकेन मी. नेमजसी ने परत कर्म भूमीला, आजारा प्राण तळमळला तळमळला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.